हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द चॅनल. आज मी चीजी पिझ्झा आणि मसाला पाव बनवणार आहे. दोघीसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स सेम आहेत. इथे मी सगळ्यात आधी एक टमाटा, एक कांदा, एक शिमला मिरची आणि 1.5 कप पत्ताकोबी घेतली आहे. सगळ्या भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता मिक्स करून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या घेऊ शकता. भाज्या मिक्स केल्यानंतर आता त्यामध्ये थोडंसं मीठ घेतलं आहे मी चवीप्रमाणे. 1/2 चमचा रेड चिली पावडर घेतला आहे. 1 चमचा रेड चिली सॉस, 2 चमचे टोमॅटो सॉस किंवा केचप घेतला आहे आणि 2 चमचे मेयोनीज घेतला आहे. इथे मी 1 ग्लेस मेयोनीज घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेही फ्लेवर घेऊ शकता. तुम्ही यामध्ये रेड चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स पण ॲड करू शकता. मी इथे 1/2 टेबलस्पून ऑरिगॅनो घेतला आहे आणि हे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे हे मी लादीपाव घेतले आहेत. खूप लहान आहेत म्हणून मी 2 घेतले आहेत. मोठा असेल तर तुम्ही 1 घेऊ शकता. आता याला कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे खालचा आणि वरचा भाग वेगळा करायचा आहे. अशा प्रकारे सगळे पाव कट करून घ्यायचे आहेत. इथे मी स्टीलच्या ताटाला तेल लावून घेतलं आहे आणि आधी जे पाव कट केले त्यांचा खालचा भाग ठेवायचा आहे. डिशमध्ये बसतील तेवढे पाव ठेवायचे आहेत आणि त्यावर टोमॅटो सॉस किंवा पिझ्झा सॉस व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे. मग त्यावर बनवलेलं स्टफिंग पण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आता त्यावर मी असं बारीक केलेलं पिझ्झा चीज किंवा मॉझरेला चीज घेतला आहे. तुम्ही चीज किसूनही घेऊ शकता. वरून थोडं ऑरिगॅनो ॲड करायचं आहे किंवा रेड चिली फ्लेक्स आणि मिक्स्ड हर्ब्स. ब्रेडची वरची लेअर ठेवून थोडं प्रेस करायचं आहे. कढईमध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे व त्यामध्ये हळूच ताट ठेवायचं आहे. वरून पुन्हा एका ताटाने कव्हर करायचं आहे आणि आता चीज मेल्ट होईपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे. चेक करायचं आहे चीज मेल्ट झालं असेल तर गॅस बंद करायचा. आपला इथे छान मस्त असा चीजी मसाला पाव रेडी आहे. आता दुसरी रेसिपी आहे चीजी पाव पिझ्झा. त्यासाठी सेम प्रोसेस आहे, फक्त यावर पूर्ण डिशमध्ये आपल्याला पाव अरेंज करायचे आहेत आणि वरून पावची दुसरी लेअर ठेवायची नाही. आधी केलं तशाच प्रमाणे कढईमध्ये बेक करून घ्यायचं आहे. हे पहा किती छान चीजी झालं आहे. आज आपण चीजी मसाला पाव आणि पाव पिझ्झा बनवला, जे दोघेही बनवण्यासाठी खूप इझी आहे. घरच्या घरी विदाउट ओव्हन, कमी सामानात व घरी इझिली अवेलेबल सामानात खूप छान अशा रेसिपीज बनवून रेडी आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. यूट्यूबवर यमी फूड मराठी आणि आर के आर्ट डायरीजला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम फेसबुकवर फन आर्ट फ्लेवर्सला फॉलो करा. थँक्यू.